महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे ऊस गळीत हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं उत्पादन घेतलं जातं आणि म्हणूनच ऊस पिकाचे आगार म्हणून महाराष्ट्र जिल्ह्याची ओळख कायम आहे. साखर उत्पादन गायब साखर उतारा याबाबत देखील जिल्ह्यातील साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर आहेत आणि अशा प्रकारचे अनेक विक्रम साखर उद्योग क्षेत्रामध्ये चालू असताना आज एक नवा विक्रम झाला असून तो म्हणजे एका ट्रॅक्टर चालक ऊस वाहतूकदार शेतकऱ्यानं ट्रॅक्टरमधून 25 नव्हे 30 नव्हे 40 नव्हे तब्बल 55 टन 180 किलो ऊसाची वाहतूक करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विक्रम केला आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. दौंड तालुक्यातील पाठेठाण येथील श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्यामध्ये ऊस वाहतूक करणारे तुळापूर येथील अंकुश खंडू शिवले असं शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांच्या ऊस वाहतूक विक्रमाची नोंद जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात झाली आहे. ऊस वाहतूक करताना वाहतूकदार शेतकऱ्यांमध्ये कोण अधिक ऊस नेतो याच्या पैजा लागतात. आसागत ट्रॅक्टरच्या सहाय्यानं 45 टनांपर्यंत वाहतूक केल्याचं ऐकिवात होतं, परंतु 55 टन वाहतुकीचा नवा विक्रम झालाय. ऊसाची 55 टन वाहतूक केलेल्या घटनेवर कोणी शंका उपस्थित करेल म्हणून कारखान्याच्या वजन काड्यावर ऊसासह वजन केल्याची पावती देखील ठेवली आहे.